फ्रेंड्स, आज आपण पाहणार आहोत तूप बनवण्याची पद्धत। तूप बनवण्यासाठी इथं मी आठवडाभराची साय फ्रीजमध्ये साठवून ठेवलेली, दूध तापवल्यानंतर जी साय येतेवर ती अशा पद्धतीने मी साठवून ठेवलेली 8 दिवसाची साय आहे। ही साय आता आपण थोडी थोडी अशी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत। अगदी 2-3 बॅचमध्ये आपण हे लोणी काढून घ्यायचं आहे। 3 चमचे साय मी इथं काढून घेतलेली आहे मिक्सरच्या भांड्यात। गार पाण्याचा वापर करून हे मिश्रण मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे। मिश्रण व्यवस्थित असे फिरवून घेतल्यानंतर तुम्ही इथं पाहू शकता, इथं लोण्याचा गोळा आपला तयार झालेला आहे। अगदी घट्टसर असा हे सर्व लोणी जमून आलेलं आहे थंड पाण्यामुळे आणि मिक्सरला आपण फिरवून घेतल्यामुळे। हे आता एका मी थंड पाण्याच्याच भांड्यामध्ये, म्हणजेच थंड पाणी असलेल्या भांड्यातच काढून घेणार आहे। तुम्ही इथं पाहू शकता अशाच पद्धतीने सर्व लोणी मी काढून घेणार आहे। तुम्ही जर हा व्हिडिओ पाहत असाल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका। प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा। तुम्ही इथं पाहू शकता सर्व लोणी माझे काढून झालेले आहे। हे लोणी आता मी 2-3 पाण्याने धुवून घेणार आहे स्वच्छ। इथे मी बर्फाचे खडे टाकलेले आहेत भांड्यामध्ये अशा पद्धतीने। आता हे लोणी आपण या लोण्याला 2-3 वेळा आता धुवून घ्यायचे आहे। धुवून घेतलेले लोणी गॅसवरती ठेवून द्यायचे आहे। लोणी गॅसवरती ठेवल्यानंतर गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे। तुम्ही पाहू शकता इथं लोणी आपले धुवून तयार झालेले आहे। आता हेच लोणी मी गॅसवरती ठेवून देणार आहे। अगदी स्वच्छ पाणी निघेपर्यंत 2-3 वेळा आपण हे लोणी धुवून घ्यायचे आहे। गॅसवरती ठेवल्यानंतर गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे। सर्व लोणी वितळल्यानंतर अगदी चवीनुसार या मिश्रणामध्ये मीठ ॲड करून घ्यायचं आहे। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही खाऊचं पानसुद्धा या मिश्रणात वापरू शकता। मी स्किप केलेलं आहे, फक्त थोडंसं चवीनुसार मीठ ॲड करून घेतलेलं आहे आणि 10-15 मिनटात गॅसच्या मीडियम फ्लेमवरती खायला तयार होतं साजूक असं हे तूप तुम्ही पाहू शकता।